काँग्रेसच्या सभेत उमेदवार असलेले वसंतराव चव्हाण आणि माजी खासदार वानखेडे यांनी केलेल्या टीकेला चिखलीकर यांनी प्रतिउत्तर दिले. 5 वर्ष चिखलीकर काळे आहेत का गोरे आहेत आता मला पहा, असे काँग्रेसच्या सभेत वसंतराव चव्हाण म्हणाले होते. त्यावर माझा रंग उन्हात उभा केला तरी तसाच आहे आणि असाही तसाच आहे, असे चिखलीकर म्हणाले. माजी खासदार वानखेडे यांनी केलेल्या टीकेवरही चिखलीकर यांनी प्रतिउत्तर दिले. चिखलीकर कुठे जात होते त्यावर वानखेडे यांनी भाष्य केले होते. त्यावर बोलताना तेही सगळं करत होते, त्यांचे माझ्याकडे अनेक फोटो आहेत पण मी ते काढत नाही, असे उत्तर चिखलीकर यांनी दिले. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोण्या उमेदवाराच्या विरोधामध्ये वैयक्तिकरित्या बोललो नाही. लोक म्हणायला लागले उमेदवार काळा आहे का गोरा आहे, अरे मी इतक्या निवडणुका लढिलो माझा तुम्हाला कलर दिसला नाही का? हा कलर पक्का कलर आहे, याच्यामध्ये काही फरक पडू शकत नाही. एखाद्या गोऱ्याला जर उन्हात उभा केलं तर ते काळं होऊ शकते, पण आमच्यावर याच्यापेक्षा आणखी काही कलर चढायची गरज नाही. आता काही मंडळी असं म्हणाली खुशाल पाटील की प्रतापराव काय काय करतात आम्हाला जास्त माहीत आहे, आणि ज्यांनी हे म्हणलंय ते माझ्यासोबतच करत होते की त्यांनी विसरून गेले, कारण ते जिल्हा परिषदेला माझ्यासोबत होते. माझ्याकडे हरियाराव, आपल्याकडे तर लई फोटो आहेत, आपण तरी बरे दोघ, आपल्यापेक्षा वाईट कथा आहे, पण ती इथं सांगायची गरज नाही आहे. गाढवानं लात मारली म्हणून गाढवाला लात मारण्याची संस्कृती आपली नाही, त्याचा सन्मान करण्याची संस्कृती आहे. आणि एक काल बोलताना कोणीतरी म्हणाला की एक कंधारचं पार्सल आहे, कंधारला गेलं पाहिजे. आता कंधारचं पार्सल कंधारला गेलं पाहिजे, त्यांना आठवण नसेल की मी 1992 जिल्ह्याचा सभापती झालो आणि तेव्हापासून जिल्ह्यात राजकारण करतो, आणि कंधार तालुका देखील या जिल्ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे याची आठवण नसेल. त्याच्यामुळं त्याचा खुलासा त्यांच्यावर फार बोलणं हे करण्याची मला आवश्यकता असं वाटत नाही. चमके कर्तृत्व तेज तुमचे, दागिने सुधाकर गोपीनाथराव टाकचे, सदा सर्वदा दागिन्यांची हौस भागविणे, आहे तिथे गोल्ड कवरिंगचे ही दागिने. घाला अंगणी सुखांचे सडे, रूप नियती खुलवी रासचे खडे. कल आज और कल 52 कशी विश्वासासाठी सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड.